तर ते एका बापाची औलाद नाहीत. अमित शहा भेटीचा उल्लेख ऐकता संजय राऊत संतापले. भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावलं आहे. तसंच या बातम्या जाणून बुजून पेरल्या जात असून अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही असंही त्यांनी खडसावून सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमित शहा यांची भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातली भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामध्ये अजून कोणीही सामील असू शकतं हे षडयंत्र आहे. कोण कोणाला बातम्या पुरवतं, अफवा पसरवण्यात कोण मदत करतं ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. शिवसेना कधीही अशा ताकदींसमोर झुकणार नाही, हात मिळवणार नाही. जे लोक या देशाचं संविधान संपवू इच्छित आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळत आहेत त्यांच्याशी हातमिळवणी करणार नाही. काँग्रेस नेत्यांचा दावा असेल तर मला त्याचंही आश्चर्य वाटतं. या शक्तींशी सर्वात जास्त संघर्ष शिवसेनेने केलेला आहे. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं, चिन्ह चोरलं आणि महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला. जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाचे औलाद नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असावेत. एकतर त्यांनी बाप दाखवावा किंवा श्राद्ध घालावं असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संघर्ष केला आणि तो हा संघर्ष अशा टोकाला आलेला आहे की जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाचे औलाद नाही. मी स्पष्ट बोल, आमच्यावर शंका घेणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी त्यांचा बाप दाखवावा नाही तर श्राद्ध करावं. स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतुडे उडवणारे हे लोक आहेत. त्याला गांडूगिरी म्हणतात. समोर येऊन लढा. अशा बातम्या पसरवून अफवा पसरवून जर कोणी लढणार असेल ना तर त्यांना या महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिक. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे औरंगजेब अफजलखानांशी हातमिळवणी करणं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.